राज्य सरकारवर नाराज असलेले सर्वजण जे करतात तेच आज कंगना रनौतने केलं. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेसोबत लढाई देणारी कंगना राजभवनावर गेली आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याशी तिनं चर्चा केली. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली अभिनेत्री कंगना रनौत आज राजभवनावर पोहोचली. महाराष्ट्र सरकार आणि शिवसेनेसोबत तिनं घेतलेला पंगा, त्यानंतर तिच्या कार्यालयावर महापालिकेनं केलेली कारवाई, शिवसेना नेत्यांचे इशारे, याबाबत कंगनानं राज्यपालांशी चर्चा केली. जिस तरह से मेरे साथ सुलूक हुआ है उस बारे में मैंने वही बात की, वही हमारी आज ब्रीफ जो भी मीटिंग हुई उसके बारे में मैंने उन्हें बताया. एंड आई होप कि जस्टिस बी गिवन टू मी, ताकि जो हमारे देश के जो लोग हैं और जो बच्चियां हैं खासकर, उनका जो फेथ है वो सिस्टम में रिस्टोर हो. एकीकडे कंगना राज्यपालांना भेटून गारहाणं मांडत असताना संजय राऊत यांनी मात्र कंगना हा विषय शिवसेनेसाठी संपल्याचं सांगितलं. मात्र त्याचवेळी जे घडतंय त्याची नोंद ठेवत असल्याचं सांगायला ते विसरले नाहीत. इस एक्ट्रेस का आप नाम ले रहे हो, हमारे लिए विषय खत्म हो गया है. हमने उसका ऊपर बात करना बंद किया है. जिसको जो करना है कर दीजिए. हम सुनेंगे, हम बोलेंगे नहीं, लेकिन हर बात का हम नोट करेंगे, नोटिंग करेंगे. संजय राऊतांनी कंगना प्रकरणाचा संबंध राजकारणाशी जोडला असला तरी राज्यपालांच्या भेटीनंतर कंगना काय म्हणाली ते ऐका. मैं कोई पॉलिटिशियन तो हूं नहीं और मेरा कोई पॉलिटिक्स से लेना देना तो है नहीं. आता कंगना असं म्हणतीये खरी, पण राज्यपालांशी चर्चा करून बाहेर येताना तिच्या हातात काय आहे बघा. होय, ही कमळाची फुलं आहेत. राज्यपालांनी तिला नेमका काय सल्ला दिला माहित नाही, मात्र राजभवनातून ती कमळाची फुलं घेऊन बाहेर आली हे मात्र खरं. आता कमळ म्हटलं की काय डोळ्यासमोर येतं हे सांगायला नकोच. ऋचा वझेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.